सिक्कीम मध्ये झालेल्या कार अपघातात ठाण्यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। उन्हाळ्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी निसर्गरम्य अशा सिक्कीम मध्ये गेलेल्या ठाण्यातील पुनमिया कुटुंबावरती काळाने घाला घातला आहे। कारने प्रवास करणाऱ्या पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। पुनमिया हे सोन्या चांदीचे व्यापारी असून 5 जणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे। टेंभी नाक्यावरील ओशो महावीर या इमारतीत राहणारे सुरेश पुनमिया, तोरल पुनमिया, हिरल पुनमिया, देवांची पुनमिया, जयंत परमार हे उन्हाळी सुट्टीसाठी सिक्कीम येथे गेले होते। त्यांच्यासोबत ठाण्यातील 18 जणांचा ग्रुपही होता। शनिवारी रात्री सर्वजण हॉटेलमध्ये परतणार होते। कारने प्रवास करत असताना नॉर्थ सिक्कीम मधील खेडूगजवळ रात्री 9 सुमारास गाडी येताच ती खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात चालकासह ठाण्यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। एकूण 3 गाड्या हॉटेलच्या दिशेने परतत होत्या, पण सुरेश पुनमिया यांची गाडी न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवरती संपर्क साधून ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता। अखेर लष्कराला याबाबत कळवण्यात आलं। रविवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य करत असताना अपघातग्रस्त कार आढळून आली। पुनमिया यांच्या जवळत्या नातेवाईकाशी संपर्क साधण्यात आला असून सोमवारी 5 जणांचे मृतदेह विमानाने ठाण्यात आणण्यात येणार आहेत। त्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।